वेलकम स्टुडंट टुडे वी विल लर्न अबाउट द टॉपिक बायोमॉलिक्युल या बायोमॉलिक्युल टॉपिकमधला आज आपण रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज हा भाग पाहणार आहोत रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज ऑन द बेसिस ऑफ केमिकल इव्हिडन्स अ स्टेरिओस्ट्रक्चर ऑफ डेक्स्ट्रो glucose was represented by fischer projection formula glucose however was found to exhibit some more chemical properties which could not be explained on the basis of the structure it was necessary to write another structure for glucose which will explain all the properties ring structure of glucose fulfills this requirement ग्लुकोज इज फॉंड टू हॅव टू सायक्लिक स्ट्रक्चर विच आर इन इक्विब्रियम विथ इच ऑदर थ्रू दि ओपन चेंज स्ट्रक्चर इन ॲक्वो सोल्युशन आता यामध्ये ग्लुकोजचे स्ट्रक्चर्स या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज हा या ठिकाणी दिलेला आहे आता आपण जर पाहिलं इथं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला यामध्ये हे स्ट्रक्चर ग्लुकोजचं आहे या ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये इथं सी एच ओ ग्रुप आहे इथं ओ एच ग्रुप आहे एच हायड्रोजन आहे इथं ओ एच आहे ओ एच आणि सी एच टू ओ एच आणि एकूण सहा कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत सहा कार्बन ॲटम याला फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला असं म्हटलं जातं आणि याच्यापासून रिंग स्ट्रक्चर तयार होते पा रिंग स्ट्रक्चर इथं एक नंबर कार्बन ॲटम म्हणजे सी एच ओचा कार्बन ॲटम आणि इथं पाच नंबर कार्बन याचा ओ एच आणि सी एच ओ मधला ओ एच यामधून वॉटरमालिकेतील एल्युमिनेट होतो आणि इथं ऑक्सिजन जो आहे त्या ऑक्सिजनच्या साहाय्याने हे दोन कार्बन ॲटम अटॅच केले जातात आणि या स्ट्रक्चरला आपण अल्पा डी ग्लुकोज असं म्हणतो अल्पा डी ग्लुकोज असं यामध्ये दुसरं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे या दुसरा स्ट्रक्चरमध्ये फरक काय पहा पहिला आणि दुसरं स्ट्रक्चर यामध्ये दोन्हीमध्ये काय फरक आहे तर यामध्ये हे स्ट्रक्चरमध्ये ओ एच ग्रुप हा राईट हँड साईडला आहे आणि इथं राईट हँड साइडला हायड्रोजन हायड्रोजन ॲटम आहे एवढाच फरक आहे आणि बाकीचे स्ट्रक्चर जे आहे ते सेम आहे दोन्ही स्ट्रक्चर म्हणून याला आपण बीटा डी ग्लुकोज असं म्हणतो बीटा डी ग्लुकोज स्ट्रक्चर ठीक आहे आता त्यानंतर आपण जर पाहिलं या स्ट्रक्चरवरून हे हे जे आता आपण स्ट्रक्चर पाहिलेले द रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज इज फॉर्मड बाय रिॲक्शन बिटवीन दी फॉर्मिल म्हणजे जो फॉर्मलटी ग्रुप आहे एच सी एच सी एच ओ ग्रुप आहे अँड An alcoholic, means number carbon OH group. Thus, the ring structure is a hemiacetal structure. Hemiacetal structure. The two hemiacetal structure differ only in the congregation of C one, the additional chiral center resulting from ring closure. The two ring structures are called as alpha and beta anomers of glucose and c1 is called the anomeric carbon anomeric carbon the ring of the cyclic structure of glucose contains five carbons and one oxygen thus it is a six membered ring it is called a pyranose pyranose structure in analogy with the six-membered heterocyclic compound, pyrene. Hence, glucose is also called as glucopyranose. Havart formula is a better way than feature projection formula to represent structure of glucopyranose. In the Havart formula, the pyranose ring is considered to be a perpendicular plane with respect to the plane of paper, the carbons and oxygen in the ring are in the place as they appear in figure, the lower side of the ring is called as alpha side and the upper side of the ring is called as beta side. हाता येचे स्ट्रुक्चर दर अपन पाहिले, तर्या स्ट्रुक्चर मदे एक ग्लुकोस पाहिरिन उजाहि हे पायरिनोज तयार होत होते हे पायरीनपासून पायरीन ह्या पायरीनपासून या ठिकाणी ग्लुकोपायरिनोज ग्लुकोज पायरिनोजचं स्ट्रक्चर तयार होते आणि या ग्लुकोपायरिनोजमध्ये हे बिटा साईड आणि वरच्या बाजूला बिटासाइड म्हटलेलं आहे आणि खालच्या बाजूला साईड असे म्हटलेलं आहे आणि या दोन स्ट्रक्चरमध्ये हा ओ एच ग्रुप इथं इथं वरच्या बाजूला आहे आणि इथं ओ एच एक नंबर कार्बनचा हा खालच्या बाजूला आहे बाकीचे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर सेम आहे पहिल्या स्ट्रक्चरला आपण अल्पा डी ग्लुकोज ग्लुकोपायरिनोज असं म्हणतो आणि दुसरं स्ट्रक्चर जे आहे त्याला आपण बिटा डी पायरिनोज असं म्हणतो हे स्ट्रक्चर जे आहे ते हवर्थ फॉर्म्युला ऑफ ॲनोमर्स ऑफ ग्लुकोज पायरिनोज असं म्हणतो हवर्थ फॉर्म्युला ऑफ

हे मोनोसॅकराइड्स होतं ग्लुकोज जे आहे ते ग्लुकोज हे मोनोसॅकराइड्स होतं मोनोसॅकराइड्स ग्लुकोज आता यामध्ये आणखी एक स्ट्रक्चर जर आपण पाहिलं फ्रक्टोजचं स्ट्रक्चर पाहिलं यामध्ये फ्रक्टोजमध्ये रिप्रेझेंट फ्रक्टोज स्ट्रक्चर फ्रक्टोज ग्लुकोज आणि फ्रक्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम आहे सी सिक्स एच ट्वेल ओ सिक्स इज अ लिओ रोटरी किटोहिक्झोज फ्रक्टोज इज अल्सो कॉल्ड ॲज अ लिओ Lewose ketohexodes. fructose is also called as leolose due to leo rotation. rotation okay. The compounds fructose alpha hydroxy keto compound fructose is a reducing sugar in free state.

ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ फ्रक्टोज फ्रे इथं सी एच टू ग्रुप आहे इथं सी एच टू ग्रुप आहे इथं सी डब्ल्यू बॉन्ड ओ टिटॉनिक ग्रुप आहे आणि बाकीचे हे हे जे ग्रुप आहेत हे अल्कोहोलिक ग्रुप आहे अल्कोहोलिक ग्रुप आता यामध्ये हा कार्बोनिल ग्रुप आहे कार्बोनिल ग्रुपचा ऑक्सिजन आणि इथं पाच नंबरचा ओ एच याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल इल्युनिट होऊन त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या साह्याने या ठिकाणी रिंग स्ट्रक्चर तयार होते आणि त्या रिंग स्ट्रक्चरला आपण अल्पा डी फ्रक्टोफ्युरेनज असं म्हणतो अल्पा डी फ्रक्टोफ्युरॅनज आता यामध्ये ओ एज ग्रुप राईट हँड साईडला आहे त्याला अल्पा डी फ्रक्टोफ्युरेनस म्हणतो आणि अल्पा डी हा लेफ्ट हँड साईडला आहे त्याला आपण बीटा डी फ्रक्टोफ्युरेनज असं म्हणतो बीटा डी फ्रक्टोफ्युरेन्स ठीक आहे आता याच्यावरनं रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रक्टोफ्युरेन्स किंवा आवर्त फॉर्म्युला या ठिकाणी काही तयार झालेलं आहे फ्युरेन फाईव्ह मेंबर्ड रिंग आहे आणि त्या फाईव्ह मेंबर्ड रिंगला या ठिकाणी ऑक्सिजन अटॅच झालेलं आहे त्याला फ्युरेन म्हणतो आणि त्या फ्रक्टो फ्रक्टोफ्युरॅनोल्स हे स्ट्रक्चर तयार होते अल्पा डी फ्रक्टोप्युरियानोल्स अल्पा डी फ्रक्टोफ्युरॅनोज फाईव्ह मेंबर्ड रिंग आहे आणि इथं एक नंबर कार्बन सी एच टू ओ एचचा एक नंबर कार्बन इथं दोन तीन चार पाच आणि हा सहा नंबर कार्बन ॲटम आहे आणि हे खालच्या साईडला याला अल्पासाइड म्हटलं जातं वरच्या साईडला बीटा साइड असं म्हटलं जातं यामध्ये पहा इथं ओ एच ग्रुप दोन नंबर कार्बनचा ओ एच ग्रुप हा खालच्या साईडला आहे आणि इथं वरच्या साईडला दोन नंबर कार्बनचा ओ एच ग्रुप आहे बाकी कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे जर आपण काउंट केले तर त्या ठिकाणी त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स अशा प्रकारचा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हे रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रक्टोज स्ट्रक्चर फ्रक्टोज स्ट्रक्चर किंवा याला आपण हवर्त फॉर्म्युला ऑफ फ्रक्टोज असं आपण म्हणतो या ठिकाणी फ्रक्टोप्युरिओनोज रिंग स्ट्रक्चर्स या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे आता यानंतर आपण हे मोनोसॅकरायट्स पाहिले आता त्यानंतर डायसॅकरायट्स डायसॅकरायट्स आता डायसॅक्रायट्स म्हणजे काय जी Carbohydrates switch on hydrolysis to give two molecules of monosaccharides. These two molecules are same or different. Two molecules are same or different, are termed as disaccharides. For example, disaccharides are sucrose, maltose, lactose. These are termed as disaccharides. Malt sucrose, maltose, and uh, lactose. These are termed as disaccharides. आता यामध्ये सक्रोजचं हायड्रोलिसिस केलं है। तर आपण पाहिलेलं आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोजमध्ये सक्रोज विच ऑन हायड्रोलिसिस टू ग्युज ग्लुकोज अँड फ्रक्टोज देन माल्टोज विच ऑन हायड्रोलिसिस टू ग्यूज टू मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज अँड लॅक्टोज विच ऑन हायड्रोलिसिस टू ग्युज ग्लुकोज अँड ग्लॅक्टोज म्हणजेच हे जे डाय सॅकराइड्स आहेत या डाय सॅकराइडचं हायड्रोलिसिस केलं की त्या ठिकाणी टू मॉलिक्युल्स हे मोनोशेकरायडचे फॉर्म होतात टू मॉलिक्युल्स ऑफ मोनोसेकराइड किंवा टू युनिट्स ऑफ सेम ऑर डिफरंट मोनोसेकराईट्स म्हणून त्याला आपण मोनोशेक्राय डायसेकरायड्स असं म्हणतो आणि हे दोन स्ट्रक्चर जे आहे दोन युनिट जे आहेत ते दोन युनिट हे इतर ऑक्साइड लिंकेजच्या साहाय्याने एकमेकांना अटॅच केले जातात त्याला आपण ग्लायकोसायडिक लिंकेज असं म्हणतो ग्लायकोसायडिक लिंकेज ठीक आहे आता डायसॅकराईडचं आपण एक्झाम्पल पाहूया या ठिकाणी डायसॅकराईट्स आपण या ठिकाणी जर स्ट्रक्चर जर पाहिलं हव आर्थ फॉर्म्युला ऑफ सक्रोज सक्रोज हे दोन्ही स्ट्रक्चर सेम आहेत पहा इथं ग्लुकोज पायरिनोज हे दोन स्ट्रक्चर आहेत आणि हे फ्रक्टोज आहे कारण सख्रोजचं हायड्रोलिसिस केलं की त्या ठिकाणी ग्लुकोज आणि फ्रक्टोज तयार होते आणि म्हणून या ठिकाणी हे ग्लुकोपायरिनोज आणि फ्रक्टोपायरिनोज हे दोन दोन्ही स्ट्रक्चर एकमेकांना ऑक्सिजनच्या सायने लिंक केले त्याला आपण ग्लायकोसाइडिक लिंकेज असं म्हणतो ग्लायकोसायडिक लिंकेज या ठिकाणी आपण पाहिलं कार्बन नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स हे सहा कार्बन ॲटम हे ऑक्सिजनच्या साहाय्याने एकमेकांना लिंक झालेले आहे आणि इथं फाईव्ह मेंबर्ड रिंग आहे इथं एक नंबर कार्बन दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा कार्बन ॲटम हे फ्रक्टो युनिटमधलं आहे त्याला आपण बिटा डी फ्रक्टो युनिट्स असं म्हणतो बीटा डी फ्रक्टो युनिट आणि वरचं जे स्ट्रक्चर आहे अल्पा डी फ्र ग्लुकोज युनिट असं म्हणतो किंवा ग्लुकोज पायरिनोज आणि हे दोन स्ट्रक्चर जे आहेत हे सॉरी oh, oh एकमेकांना ग्लायकोसायडिक लिंकेजच्या सहाय्याने अटॅच झालेले अल्पा बिटा वन टू ग्लायकोसाइडिक लिंकेज अल्पा बिटा वन टू ग्लायकोसायडिक लिंकेज आता हेच स्ट्रक्चर सेम स्ट्रक्चर हे फक्त एक हे उभ्या साइडनं दाखवलेलं आहे आणि हे थोडंसं स्ट्रक्चर बदललेलं आहे या स्ट्रक्चरमध्ये इथं हे ग्लुकोज युनिट आहे अल्पा डी ग्लुकोज युनिट आणि बीटा डी ग्लुकोज युनिट अल्पा डी ग्लुकोज युनिट आणि बीटा डी ग्लुकोज युनिट या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथं सिक्स मेंबरडर रिंग स्ट्रक्चर आहे इथं फाइव मेंबरडर रिंग स्ट्रक्चर आहे यामध्ये हायड्रोजन वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स या ठिकाणी सहा कार्बन ॲटम आहेत तसंच इथंसुद्धा सहा कार्बन ॲटम आहेत वन टू थ्री फोर फायू आणि सिक्स अशा प्रकारे हे बिटा डी प्रक्टो युनिट आणि अल्पा डी डी ग्लुकोज युनिट हे एकमेकांना या ऑक्सिजनच्या साहाय्याने कनेक्ट केलेले आहेत आणि हे जे लिंक झालेले आहेत त्याला आपण ग्लायकोसायडिक लिंकेज असं म्हणतो ग्लायकोसायडिक लिंकेज दिस इस स्ट्रक्चर इस्टर्म ॲज हवर त फॉर्म्युला ऑफ सक्रोज हवर्थ फॉर्म्युला ऑफ सक्रोज आता यामध्ये आपण जर पाहिलं जसं सक्रोजचं हायड्रोलिसीत झाल्यानंतर ग्लुकोज आणि फ्रक्टोज तयार होते तसंच माल्टोज आणि लॅक्टोज याचं हायड्रोलिसीत झाल्यानंतर टू मालिक्युल्स ऑफ मोनोसेक्राईट्स तयार होते आणि त्याचा सुद्धा सेम हवार्थ फॉर्म्युला तयार होतो आणि त्या ठिकाणी माल्टोजचं हायड्रोलिसीज झाल्यानंतर टू मालिक्युल्स ऑफ ग्लुकोज तयार होते आणि हे जे टू मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज आहेत हे दोन मॉलिक्युल्स किंवा दोन युनिट एकमेकांना ग्लायकोसायडिक लिंकेजच्या सहाय्याने अटॅच अटॅच झालेले दाखवतात आणि लॅक्टोज जे आहे ह्या लॅक्टोजचा हायड्रोलिसीत झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्लॅक्टोज आणि ग्लुकोज असे दोन मोनोसेकराइड्स तयार होतात आणि हे दोन मोनोसॅकराइड्स एकमेकांना ग्लायकोसायडिक लिंकेजच्या सहाय्याने अटॅच होतात ग्लायकोसाइडिक लिंकेज आता आपण पाहिलेलं आहे अल्फा अल्पा वन टू ग्लायकोसाइडिक लिंकेज अल्फा बीटा वन टू ग्लायकोसाइडिक लिंकेज आणि त्या लिंकेजच्या सहाय्याने हे दोन स्ट्रक्चर जे आहेत ते दोन स्ट्रक्चर ले ले ते हे अटॅच झालेले आहेत या ठिकाणी हेही स्ट्रक्चर अटॅच झालेलं आहे आणि हे उभ्या उभं जे स्ट्रक्चर दोन दाखवलेले आहेत ते स्ट्रक्चर आणि हे आडवे दोन स्ट्रक्चर जे दाखवलेले आहेत हे दोन आडवे स्ट्रक्चर एकमेकांना ग्लायकोसायडिक लिंकेजच्या सहाय्याने अटॅच झालेले दाखवलेले आहेत त्याला आपण अल्पा बिटा वन टू ग्लायकोसायडिक लिंकेज ग्लायकोसायडिक लिंकेज असं म्हणतो ठीक आहे आणि हे जे दोन दोन फॉर्म्युले आहेत याला आपण आवर्त फॉर्म्युला ऑफ स्ट्रक्चर असं म्हणतो ओके धन्यवाद याच्यानंतर आपण पुढील तासाला पाहूया